नमस्कार, आज मी तुम्हाला गणपती बाप्पाला दुर्वा का पाहतात ते सांगणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला आपण गणपतीची पूजा करतो. गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी 21 दुर्वांची जोडी अर्पण केली जाते. आज आपण गणपतीला दुर्वा का पाहतात याच्या पाठीमागे कोणती आख्यायिका आहे ते जाणून घेणार आहोत. गणपतीला दुर्वा वाहण्यामागे एक आख्यायिका आहे. एकदा अनलासूर नावाच्या राक्षसाने ऋषी मुनी व देवता यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल म्हणजे अग्नी. तो राक्षस अतिशय भयानक होता. त्याचा आवाज खूप मोठा होता. त्याचे डोळे लालबुंद होते व तो राक्षस अग्नीच्या ज्वाळा सोडत असे. तो राक्षस दिसेल त्याला गिळत असे. संपूर्ण देवलोक या राक्षसाच्या अत्याचारामुळे भयभीत झाले होते. अखेर सर्व देवता मदतीसाठी महादेवांकडे गेले. महादेवांनी सांगितले की या राक्षसाचा नाश फक्त गणपतीच करू शकतात, त्यामुळे तुम्ही गणपतीची मदत घ्या. महादेवाच्या सांगण्याप्रमाणे सर्व देवता गणपतीचा धावा करताच गणपती बाळ रूपात प्रकट झाले व त्यांनी अनलासूर विरुद्ध युद्ध पुकारले. अनलासूर गणपतीला सुद्धा गिळण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुराला गिळंकृत केले. अनलासुराचा अंत तर झालाच, परंतु गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागले. गणपतीला खूप त्रास होऊ लागला. तेव्हा काही ऋषी मुनी तेथे आले व प्रत्येकाने 21 दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली व कश्यप ऋषींनी गणपतीला 21 दुर्वांची जुडी खायला दिली. काही वेळानंतर गणपतीच्या पोटातील जळजळ कमी झाली व गणपतीला बरे वाटू लागले. तेव्हा गणपती म्हणाले होते की यापुढे जो मला दुर्वा अर्पण करील त्याला हजारो यज्ञ, व्रत, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. कित्येक आजारांवर दुर्वा लाभदायक आहे. यामुळे गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात. धन्यवाद.